शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जातीय. अत्याधुनिक कटरच्या माध्यमातून ही वृक्षतोड होतीय. पर्यावरण बचावासाठी संपूर्ण देशभर जनजागृती करण्यात येते, परंतु शेवगाव तालुका पर्यावरण बचाव संदर्भात उलट दिशेने जात असल्याचं चित्र पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील विविध गावांमधील झाडे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्राने तोडले जात आहेत. रात्रीच्या वेळी गाड्यांच्या गाड्या भरून शेवगाव इथून जात आहेत, मात्र याकडे वन विभाग तरी मौन असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेले कित्येक महिन्यांपासून अनेक वृक्षांची कत्तल भर दिवसा केली जाते. वन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, मात्र वन विभाग कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यास असमर्थ का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. अशाच प्रकारे वृक्षतोड राहिली तर लवकरच शेवगाव तालुक्यातील वृक्षाची संख्या कमी होऊन याचा परिणाम पर्यावरणावरती होईल. प्रतिनिधी एम के लाकडे, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.